कोरोनाच्या संवेदनशील परिस्थितीत संगमनेर तालुक्यातील आशी बुद्रुक प्रभाग क्रमांक 1 जामा मशीद परिसरातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. परिसरात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने आशी बुद्रुक ग्रामपंचायत आपत्ती व्यवस्थापन समिती तसेच पोलिसांकडून जामा मशीद परिसर सील करण्यात आला आहे. या परिसरातून एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने आशीत खळबळ उडाली आहे. ज्या क्षणी आशी पोलिसांकडून तात्काळ कारवाई करत हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. जामा मशीद परिसरात ग्रामपंचायत आशीकडून संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण युद्ध पातळीवर सुरू आहे. या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे, त्यामुळे हा संपूर्ण परिसर सील करण्यात येत आहे असे सांगण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन समिती तसेच पोलीस प्रशासनाकडून या परिसरात आतमध्ये कोणालाही जाता येणार नाही, त्याचबरोबर बाहेर देखील कोणाला येता येणार नाही असे सांगण्यात आले आहे. पोलिसांकडून जामा मशीद परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस प्रशासन आपल्या जीवाची बाजी लावून कडक उन्हात पोलीस आपले कर्तव्य निभावताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखताना पोलीस नाईक शिरसाट, पोलीस कॉन्स्टेबल जिंदाळे, वाले सागर उत्तम, ज्ञानेश्वर हरिश्चंद्र गडाख, सुनील शिंदे आदी पोलिसांच्या कामाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीचे पालन केले जात असून ग्रामीण भागातील गावकरी दक्ष झाले आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. गावात कोणीही घराबाहेर निघत नसल्याचे चित्र येथे बघायला मिळत आहे. तसेच प्रशासनाने ग्रामपंचायत आपत्ती व्यवस्थापन समिती तसेच पोलिसांकडून दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन उपाध्याय, संगमनेर.